मित्रांनो, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्लीवर भगवा झेंडा फडकवण्याचे स्वप्न पाहिले होते आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये एका रांगड्या वीराने छत्रपतींचे हे स्वप्न प्रत्यक्षात कसे आणले ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. वर्ष होतं 1761. पाणीपतमध्ये भयानक नरसंहार चालू होता. विश्वासरावांच्या मृत्यूनंतर युद्धाची दिशाच बदलून गेली होती. काही क्षणापूर्वी जिंकणारे मराठे हरायला लागले होते. युद्धाच्या या धामधुमीमध्ये 30-31 वर्षाचा घायाळ झालेला तरुण उरलेल्या वाचलेल्या सैनिकांना घेऊन परत निघालेला होता. हा पूर्णविराम नक्कीच नव्हता, त्याची माघार हा स्वल्पविराम होता. पूर्णविराम द्यायला तो नक्कीच परत येणार होता. वाघाने 4 पावलं मागे टाकली होती, ती दिल्लीश्वराचं सावज टिपायला. दिल्लीला महाराष्ट्रापुढे गुडघे टेकायला लावणारा हा वाघ होता श्रीमंत महादजी शिंदे. मित्रांनो, पाणीपतचं युद्ध हे महाराष्ट्रासाठी एखाद्या काळ्या रात्रीसारखं होतं. या एका युद्धाने विश्वासराव, सदाशिवभाऊ आणि नानासाहेब अशी धडाडीची माणसं पटलावरून बाजूला नेली, हे आपलं दुर्दैवच. परंतु काळ्या रात्रीनंतर एक सुंदर पहाट होते. या सुंदर पहाटे माधवराव पेशवा, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या तिघांनी मिळून मराठा साम्राज्याला एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं ज्याची कामना नेहमीच केली गेली होती. 18व्या शतकामध्ये मुघल सल्तनत खिळखिळी झाली होती. तेव्हाचा बादशाह शाह आलम फक्त नामदारी झाला होता. देशभरात छोट्या मोठ्या सत्तांनी आपले सरकारे स्थापन केली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तोपर्यंत मोठी ताकदवान झालेली होती. दिल्लीत देखील रोयल्यांचं राज्य होतं, पण उत्तरेतील जनता मात्र मुघल बादशाहलाच मानणारी होती. त्यांना नजीबाचे राज्य पसंत नव्हते. हेच ते रोहिले ज्यांच्यामुळं मराठ्यांना पाणीपतच्या युद्धामध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याला हटवून दिल्ली व पर्यायाने अख्खा देश आपल्या हातात आणण्यासाठी मराठे आणि इंग्रज या दोन सत्तांमध्ये स्पर्धा लागली होती आणि यामध्ये यशस्वी झाले ते महादजी शिंदे. 26 ऑगस्ट 1787 या दिवशी जावेद खानाचा मुलगा आणि नजीब खान रोहिल्याचा नातू गुलाम कादर दिल्लीमध्ये आला. दिल्लीच्या बादशाहने त्याची बक्षी उल ममालिक या जागेवर नेमणूक केली, त्याला मानाच्या पदव्या दिल्या. परंतु हाच गुलाम कादर दिल्लीचा सर्वात मोठा दुश्मन बनला आणि त्याने 7 ऑक्टोबरला यमुनेपलीकडून दिल्लीच्या किल्ल्यावर तोफा डागल्या. 12 गोळे दिल्लीच्या किल्ल्यामध्ये घुसले आणि दिल्लीचा नामदारी बादशाह हे पाहून खूप घाबरला. ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर वॉरेन हिस्टिंगेने शाह आलमला गादीवर बसून त्याच्या वजीरपदाचे अधिकार आणि चौथाई गोळा करण्याचे अधिकार मिळवण्याचे प्रयत्न चालवले होते. परंतु शाह आलमला माहिती होते की रोहिल्यांचा बंदोबस्त करून आपलं संरक्षण करेल असा एकमेव व्यक्ती भारतामध्ये आहे आणि तो म्हणजे महादजी शिंदे. गुलाम कादर याने बादशाह शाह आलमचे डोळे काढून त्याला अदबखान्यात घातले. महादजी शिंदे यांनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली. राणे खान, जीवाबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले. एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने दिल्लीची लूट करून ती आपल्या ताब्यात घेऊन दिल्ली सोडली. मराठी फौजांनी गुलाम कादराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. गुलामाच्या पापाचा घडा भरलेला होता. गुलाम हा मेरठमध्ये कोंडला गेला. गुलाम कादर शामलीजवळ मराठी सैन्याच्या हातामध्ये जिवंत सापडला. पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली. नाजीर खोजा, विलासराव, मणियार सिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या.
गुलामाची आई पंजाबमध्ये पळू पाहत होती, तिला पकडण्यास रायाजी आणि अली बहादर गेले. घोसगड मराठी फौजांनी जिंकला आणि तोफा डागून जमीनदोस्त केला. गुलामाकडून लूट जप्त करण्यात आली आणि त्याचे डोळे काढून बादशाहकडे पाठवण्यात आले. 3 मार्च या दिवशी महादजी शिंदे यांनी गुलामाचा शिरच्छेद केला आणि बादशाह शाह आलमला परत दिल्लीच्या तख्तावर महादजी शिंदे यांनी बसवले. मराठी फौजेच्या पराक्रमाने आणि कामगिरीने दिल्लीच्या नामदारी बादशाहने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बादशाहच्या झेंड्याशेजारी शिवरायांचा जरीपटका भगवा झेंडा लहरू लागला आणि स्वतः महादजी शिंदे संपूर्ण देशाचा कारभार पाहू लागले. मराठी भगवा ध्वज 1803 पर्यंत दिल्लीवर फडकत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत होता. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र हे राजमुद्राने त्यांच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र नक्की वाचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवमुरजी.